प्राध्यापक डॉक्टर करुणाकर मनोहर रंजलकर वनस्पति शास्त्र विभाग प्रमुख स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड वनस्पति शास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक स्वागत। आज आपल्या समोर रोजगारच्या संधी उपलब्ध करून देणारे वनस्पतिशास्त्र याबद्दल थोडक्यात आपल्यासमोर मांडत आहे। अनादिकाळापासून वनस्पती वृक्ष या आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीबद्दल मानवाला कुतूहल जिज्ञासा वाटत आली आहे। डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीमध्ये जीव भावना असतात हे सप्रमाण सिद्ध केले। अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात। या तिन्ही बाबतीत मानवाला वनस्पतीवर अवलंबून राहावे लागतं। पदोपदी आपण वनस्पतीवर अवलंबून असतो पण त्याची जाणीव मात्र क्वचितच होते। 21व्या शतकात प्रवेश करताना विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीने आपण थक्क होतो, मात्र त्याचवेळी यातून निर्माण झालेल्या समस्येमुळे आपण चिंताग्रस्त होताना दिसतो। ग्लोबल वॉर्मिंग, जैवविविधता, पाणी व हवेतील प्रदूषण, वाढती लोकसंख्या व अपूर पडणारे अन्न यासारख्या समस्यांनी जग भारतातील संशोधकासमोर राज्यकर्त्यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे। यावर मात करण्यासाठी प्रयत्न आधुनिक विज्ञानाकडून होत आहे। या सगळ्यामध्ये वनस्पतीशास्त्राकडे एक आशादायी किरण म्हणून पाहता येईल। निसर्गातील विविधतेप्रमाणे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासातही विविधता आहे। यामुळेच यात अभिरुची असणाऱ्यांना असंख्य कामाची संधी यात उपलब्ध आहे। उदाहरणार्थ भटकंतीत रमणाऱ्या व फिरतीची आवड असणाऱ्यांसाठी इकॉलॉजिस्ट, टॅक्झोनॉमिस्ट, कन्झर्वेशनिस्ट, फॉरेस्टर किंवा प्लांट एक्सप्लोरर म्हणून काम करता येईल। यामध्ये परदेशात काम करण्याची संधी देखील मिळू शकते। गणित भौतिकशास्त्रामध्ये आवड असणाऱ्यांना बायोफिजिक्स, डेव्हलपमेंटल बॉटनी, जेनेटिक्स यासारख्या क्षेत्रात काम करता येईल। रसायनशास्त्रात रस असणाऱ्यांना प्लांट फिजिओलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट किंवा किमो टॅक्झॉनॉमिस्ट म्हणून काम करता येईल। सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोबायोलॉजी, सायकॉलॉजी किंवा मायकोलॉजीमध्ये काम करता येईल। सौंदर्यदृष्टी असणाऱ्यांसाठी ऑर्नमेंटल, हॉर्टिकल्चर व लँडस्केप डेव्हलपर्स या क्षेत्रात काम करता येईल। अन्ननिर्मितीमध्ये रस असणाऱ्यांसाठी प्लांट ब्रीडिंग, प्लांट पॅथॉलॉजीमध्ये करिअर करता येईल। पर्यावरणावरील प्रदूषणाच्या होणाऱ्या परिणाम अभ्यासन हे देखील वनस्पतीशास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण काम आहे। काही वनस्पती प्रजाती विशिष्ट प्रदूषकाप्रती संवेदनशील असतात। वनस्पतीशास्त्र विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या वनस्पतीवर होणारे परिणाम अभ्यासतात व अभ्यासाच्या तसंच निरीक्षणाच्या पर्यावरणविषयक कायदे बनण्यासाठी उपयोग केला जातो। तसेच आधुनिक काळात बायोटेक्नॉलॉजी हे वनस्पती शास्त्रज्ञातील अत्यंत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे। जेनेटिक्समधील प्रगतीने आज वनस्पतीशास्त्रज्ञ एक वनस्पतीतील जीन्स दुसऱ्या व
वनस्पति मध्ये सहजपणे रोपण करत आहे। मानवासाठी याचा उपयोग महत्त्वपूर्ण आहे।